वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगाँव। नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अप टेक न्यूज मराठी। मी आले आहे पिंपराळा हुडकोच्या मस्जिदीमध्ये, जिथं आज वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता। मस्जिद परिचय असं या कार्यक्रमाचं नाव होतं, तर आपण जाणून घेऊया की ह्या कार्यक्रमात नेमकं काय होतं। काय सांगाल तुम्ही सर की या कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं? इसका उद्देश्य ये था कि जो कुरान, ये जो मस्जिद है, इसका परिचय कि सबसे पहले मस्जिद में जो आते हैं तो पहले पवित्र होकर आना पड़ता है, जिसको हम वजू बोलते हैं। कि इसको वजू का ये मतलब होता है कि जब मैं हाथ धोता हूँ, पैर धोता हूँ, तो मैं पांच वक्त करता हूँ, आगे फिर मालिक के सामने नमन करता हूँ कि इसने मुझे पैदा किया है। और दूसरा हमारा उद्देश्य ये मस्जिद का ये है कि आज से 1400 साल पहले अल्लाह के रसूल मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिंदुस्तान की तरफ ऐसा इशारा किए थे और कहा था कि मुझे हिंदुस्तान की मिट्टी से शांति और अमन की खुशबू आ रही है। हमारा जो देश है ये संतों का, सूफियों का, ये अल्लाह वालों, मुझे गर्व है कि मैं मेरे देश में पैदा हूँ और मेरे देश की मिट्टी का मुझे हक अदा करना है। हम कोशिश कर रहे हैं, मेरे बहुत सारे कार्यक्रम मंदिरों के अंदर भी होते हैं, हमें कोशिश की जब हम एक जगह समाज बैठेंगे, हमारा आदान प्रदान करेंगे, हमारे देश का विकास होगा और इस देश की मिट्टी पुकार पुकार के कि हमें शांति और अमन की ज़रूरत है और वो दिन करीब नहीं है। मैं आपको लेख ही में देता हूँ कि लोग हिंदुस्तान के अंदर अमन के लिए आएंगे। या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या जातीचे नागरिक सुद्धा सहभागी झालेले होते, तर आपल्यासोबत आहे इथले नागरिक, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले तर काय वाटते तुम्हाला? वाड्यामध्ये मस्जिद आहे, तर आमचे मित्र एक झाकीर पठाण यांनी आम्हाला निमंत्रण दिलं। त्या कार्यक्रमाचा उद्देश असा होता, मस्जिद परिचय म्हणजे जो लोकांमध्ये जो गैरसमज आहे, बाहेर लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो इथे आल्यानंतर म्हणजे मजहबसुद्धा एक दृष्टिकोन थोडासा वेगळा होता मस्जिदीकडे बघायचा, पण या ठिकाणी आल्यानंतर अगोदर आत का धुवायचे, मध्ये का नमाज कशी पडता आणि कसं अलग अलग पद्धतीने त्यांनी आम्हाला समजवलं। म्हणजे जो आपला उद्देश आहे, आपण जो मंदिरात जातो, हातपाय धुतो, हातपाय धुतल्यानंतर आपण देवाचा नमस्कार करतो, त्याच पद्धतीने हे लोकही तसंच करता। फक्त जो समाजात जो तीळ निर्माण होतो, वेगळ्या पद्धतीचा नजर म्हणजे मस्जिदीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे। इथे आल्यानंतर मजासुद्धा गैर समज निघाला। आपल्यासोबत आहे पिंपराळ्याचे नगरसेवक कुलभूषण पाटील, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांची प्रतिक्रिया काय आहे। सर, काय सांगाल तुम्ही या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झालात त्याबद्दल काय सांगाल? इथे आता मस्जिदमध्ये सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व पंथाचे लोक आता इथे होते, कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यांनी त्यांच्या मुस्लिम समाजाच्या गुरूंनी समजावून सांगितलं, ते जे मस्जिदमध्ये जे रोज नमाज पठण होते, त्या नमाजचा जो अर्थ आहे, ईश्वर जो आहे तो सर्वांसाठी सारखा आहे, तो हिंदूंसाठी पण सारखा आहे, मुस्लिमांसाठी पण सारखा आहे, बौद्धांसाठी पण सारखा आहे आणि ख्रिश्चनांसाठी पण सारखा आहे। ज्याची त्याची ईश्वराला जी पूजण्याची पद्धत असते ती ज्याची त्याची वेगळी जरी असली, परंतु सर्वांसाठी ईश्वर हा एकच आहे, असं त्यांनी मस्जिदीमध्ये त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या त्या गुरूंनी सांगितलं की मस्जिदमध्ये पण देवाचीच प्रार्थना होते, मंदिरामध्ये पण देवाचीच प्रार्थना होते आणि चर्चमध्ये पण देवाचीच प्रार्थना होते। मस्जिद परिचय हा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने कोरोनापासून वाचण्याचे नियम सुद्धा पाळले। इथं जे नागरिक आलेले आहेत त्यांना सॅनिटायझर देण्यात आलं, त्यांना मास्क वाटप करण्यात आलं व मध्ये जो कार्यक्रम झाला मस्जिदीमध्ये तिथं सोशल डिस्टन्सचं पालनसुद्धा करण्यात आलेलं आहे। जळगावहून जकी अहमदसोबत गौरी, इंडिया अप टेक न्यूज मराठी।